नमस्कार मित्रांनो, आज आपण गणितातील अतिशय महत्त्वाचा घटक बॉडमास हा पाहणार आहोत। यालाच आपण मराठीमध्ये कंचे भागू बेव अशा प्रकारे म्हटलं जातं। तर नेमकं बॉडमास म्हणजे काय हा आपल्याला माहीत होणं अतिशय आवश्यक आहे। बघूया आपण BODMAS। आपण बॉडमास म्हणजेच काय, तर बी म्हणजे ब्रॅकेट, BRACKET ब्रॅकेट म्हणजे कंस, त्याला आपण शॉर्टकट कन लिहूया। त्यानंतर OF म्हणजे चे, त्यानंतर डी म्हणजे डिव्हिजन, DIVISION डिव्हिजन म्हणजे भागाकार, M सेज मल्टिप्लिकेशन, त्यालाच आपण घेऊया गुणाकार। त्यानंतर ए मीन्स ॲडिशन, त्याला आपण बेरीज म्हणतो। त्यानंतर सबस्ट्रॅक्शन त्यालाच आपण वजाबाकी म्हणतो। बॉडमास किंवा कंचे भागू बेव हे दोन्ही प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकतो। तुम्हाला जर बॉडमास असं पाठवत असेल तर तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता, किंवा कंचे भागू बेव हेही लक्षात ठेवलं तरी अतिशय आवश्यक आहे। परंतु मित्रांनो, जेव्हा आपल्याला विविध प्रकारचे उदाहरण दिलेले असतात, ते उदाहरण सॉल्व करण्यासाठी आपल्याला कंचे भागू बेवपासूनच जावं लागतं, म्हणजे अशा क्रमानुसार आपल्याला कोणतेही उदाहरण सॉल्व करावं लागतात। आपण आताच पाहिलेलं आहे की बॉडमास म्हणजे काय। बॉडमास म्हणजे काय, ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन, अशा प्रकारे बॉडमासचं लॉंग फॉर्म होतो। बेरीज आणि वजाबाकी करत असताना, म्हणजेच आपण बॉडमास हा रूल समजून घेण्यासाठी सर्वप्रथम आपण सबस्ट्रॅक्शन अँड ॲडिशन करून आपण चढत्या क्रमानुसार जाणार आहोत। बघा मित्रांनो, बेरीज आणि वजाबाकी करण्याचे काही नियम आहेत, ह्या नियम आपल्या सर्वांना अवगत असेलच असे आशा करतो। परंतु जे लहान मुलं आहेत, जे स्कॉलरशिप नवदेची तयारी करतात, त्यांना हा नियम माहीत राहणं अतिशय आवश्यक आहे। या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे आणि हा तक्ता फक्त बेरीज आणि वजाबाकीची जेव्हा क्रिया करतो तर ती क्रिया करत असताना हा तक्ता माहीत असणे अतिशय आवश्यक आहे। तर आपण समजावून घेऊया। समजा पहिली संख्या चिन्ह उदाहरणार्थ आपण घेऊ अधिक आहे, त्यानंतर अधिक क्रिया काय होणार, अधिक होणार, बरोबर। आणि जी काही उत्तर येणार आहे त्या उत्तराच्या समोर अधिकचं चिन्ह द्यायचं, ओके। आता हा उदाहरण एक, जो नियम चार नियम आहेत, 1, 2, 3 आणि 4 चार नियम आहेत, त्या चारही नियमांचे आपण उदाहरण पाहूया। तर बघा मित्रांनो, अधिक 5 अधिक 2 क्रिया काय होणार, अधिक होणार, म्हणजेच 5 आणि 2 ची बेरीज किती होणार, 7। आता उत्तराचं चिन्ह काय द्यावं लागेल, अधिक 7, क्लिअर आहे। अशा प्रकारे आपण हा नियम 1 नुसार उदाहरण सॉल्व करू शकतो। तर चला नियम नंबर 2 पाहूया आपण। अधिक वजा वजा क्रिया काय होणार, अधिक वजा वजा। आता महत्वाची गोष्ट आहे सर, उत्तराचे चिन्ह काय द्यायचं, तर उत्तराचे चिन्ह आपल्याला द्यावं लागेल मोठ्या संख्येचं चिन्ह। दिलेल्या उदाहरणातील जी मोठी संख्या असेल त्याचं चिन्ह आलेल्या उत्तराच्या समोर द्यायचं आहे। तर चला पाहूया आपण नियम क्रमांक 2 चं उदाहरण कशा प्रकारे असेल। समजा अधिक 9 वजा 11 धन ऋण ऋण, पण ऋणचं डायरेक्ट चिन्ह द्यायचं का, नाही द्यायचं, फक्त या ठिकाणी धन ऋण ऋण, पण ऋण कोणाचं, 9 या संख्येमधून 11 संख्या वजा करता येत नाही, मग काय करावं लागेल, मोठ्या संख्येतूनच लहान संख्या वजा होते। तर मोठी संख्या आहे 11, 11 या संख्येतून 9 वजा केले असता आपल्याला किती मिळेल, 2 मिळेल, बरोबर। 2 मिळाल्यानंतर आलेल्या उत्तराच्या समोर मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचंय। या ठिकाणी 9 ही संख्या आहे आणि इथे 11 ही संख्या आहे, मोठी संख्या आहे 11, पण 11 च्या समोर कोणतं चिन्ह दिलेलं आहे, वजा, म्हणून आलेल्या उत्तराच्या समोर वजा चिन्ह द्यायचंय, क्लिअर आहे मित्रांनो। चला तर पाहूया आपण वजाबाकी आणि बेरीज याचा नियम क्रमांक 3 समजून घेऊ। बघा या ठिकाणी ऋण धन ऋण ऋण धन ऋण,
आणि आलेल्या उत्तराच्या समोर मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं। तर या ठिकाणी उदाहरण क्रमांक तीन पाहूया, म्हणजेच नियम क्रमांक तीनचं उदाहरण कसं तयार होईल। समजा वजा पंधरा, वजा पंधरा आणि इथे घेऊ अधिक वीस, क्रिया काय होईल, ऋण धन ऋण। पण ऋण कोणता, या संख्येतून ही संख्या वजा होती का, नाही होत। मग या ठिकाणी वीस ही संख्या आहे, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होत असते नेहमी। मग या वीस या संख्येतून पंधरा वजा केले असता आपल्याला काय मिळेल, या ठिकाणी पाच मिळेल। पण आपल्याला आयडिया आली नाही की या संख्येसमोर धन द्यायचं की ऋण द्यायचं, आलेलं उत्तर काय, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी पंधरा ही संख्या आणि इथे वीस ही संख्या आहे, ही वीस ही संख्या मोठी आहे, वीस संख्येच्या समोर धन अधिकचं चिन्ह असल्यामुळं आलेल्या उत्तराच्या समोर आपल्याला अधिक पाच अशा प्रकारे लिहायचं आहे। ओके, क्लिअर आहे इथपर्यंत। तर चला आपण बेरीज वजाबाकीचा नियम क्रमांक चार पाहूया। ऋण 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 धन ऋण ऋण धन, मग आलेल्या उत्तराच्या समोर कोणतं चिन्ह द्यायचं आहे, तर ऋण हे चिन्ह द्यायचं आहे। ओके, तर अशा प्रकारचं आपण एक उदाहरण पाहूया। ऋण पाच आणि ऋण हे पाच, आलेल्या ऋण ऋण धन, मग धन कोणाचं, पाच आणि पाचचं धन, धन झाले दहा। आता उत्तराचे चिन्ह काय द्यायचं आहे, तर जेव्हा ऋण ऋण धन येतो तर त्या प्रेडमध्ये डायरेक्ट उत्तराला ऋण हे चिन्ह लावून उत्तर लिहायचं। ओके, बघा मित्रांनो, बेरीज वजाबाकीच्या क्रिया करत असताना हा तक्ता माहीत असणे आवश्यक आहे। हा जर तक्ता माहीत असला तरच आपण बेरीज आणि वजाबाकीवरील विविध उदाहरणे सॉल्व करू शकतो। आपल्याला बेरीज वजाबाकीचे हे नियम अवगत असेलच, परंतु जे स्कॉलरशिप नवदे या परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांना हा तक्ता माहीत राहणं अतिशय आवश्यक आहे। तर चला पहा मित्रांनो, या ठिकाणी हा तक्ता आपण समजून घेतलेला आहे। बेरीज वजाबाकी यावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण आपण सॉल्व करणार आहोत। पहा मित्रांनो, बेरीज वजाबाकीचा क्रिया करत असताना एक नियम लक्षात ठेवा। गणितामध्ये जर धन व ऋण हे दोन चिन्ह असेल तर क्रिया नेहमी डावीकडून उजवीकडेच करावे, हा लक्षात ठेवा। यासाठी आपण एक उदाहरण समजून घेऊया। उदाहरण घेऊ, 12 + 15 + 18 = 10 बरोबर किती। आता या ठिकाणी एक बेरीज वजाबाकीवरील एक उदाहरण आहे, दिसायला खूप सोपं आहे मित्रांनो, पण सर्वप्रथम जोपर्यंत आपल्याला नियम समजणार नाही तोपर्यंत आपण एक्झॅक्ट अचूकतेने आपण सॉल्व करू शकणार नाही। आता पहा मित्रांनो, ह्या दिलेल्या उदाहरणामध्ये अधिक आहे, वजा आहे, अधिक आहे। जेव्हा अधिक वजा अशा प्रकारची क्रिया येते तर त्यावेळेस आपल्याला सर्वप्रथम डोळे झाकून डावीकडून उजवीकडेच करायचं आहे। आपण या ठिकाणी बॉडमासचा नियम लागू करू शकणार नाही। कशा प्रकारे, समजा बॉडमासचा रूल आपण लागू केला की सर्वप्रथम कंचे भागू बेव बेरीज आणि त्यानंतर वजाबाकी, ही क्रिया आहे ती बरोबर आहे, परंतु कधी कधी काय होते की क्रिया पूर्ण चुकून जाते, कारण या ठिकाणी आपल्याला डावीकडून उजवीकडे हीच अशाच प्रकारे क्रिया करावी लागेल। तर बघा, सर्वप्रथम काय करायचं आहे की या ठिकाणी ह्या दोन संख्या, कारण डावीकडून उजवीकडे जायची, ही आहे डावी बाजू आणि ही आहे संख्यांची उदाहरणाची उजवी बाजू, आपल्याला डावीकडून उजवीकडे अशा प्रकारे सॉल्व करायचं आहे। तर बघूया आपण, 12 + 15 किती झाले, 27 + 18 = 10। आता या उदाहरणामध्ये वजा आणि अधिक आहे, मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, सर्वप्रथम समजा आपण कंचे भागू बेवनुसार जर केलं तर बेरीज पहिले येते, 18 आणि 10 अशा प्रकारे आपण करून घेतो, बरोबर ना। तर आपल्याला काय करायचं आहे की जर दिलेल्या उदाहरणामध्ये धन आणि ऋणच असेल तर आपल्याला काहीही करून संख्या ही डावीकडून उजवीकडेच क्रिया करावी लागेल। आता बघूया आपण या दोन संख्या, परत 27 + 18 किती झाले, 9 + 10 बरोबर। या ठिकाणी 34 स्टेप येईल, 9 + 10 = 19। बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला बेरीज आणि वजाबाकीचं गणित सॉल्व करावं लागेल। जर या ठिकाणी आपल्याला 1, 2, 3, 4 अंकी संख्या आहे, कधी कधी 10 अंकी 15 अंकी पण संख्या दिलेल्या असतात आणि त्यामध्ये वजाबाकी किंवा बेरीज करण्यासाठी आपल्याला सांगितलेले असतं स्पर्धा परीक्षेमध्ये,
ती क्रिया करत असताना आपल्याला भरपूर वेळेस अशा प्रकारे जर आपण सॉल्व केलं तर खूप वेळ आणि खूप स्टेप्स खाली फॉलोअप करावं लागतात आणि एवढी जागा आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये दिलेली नसते. मग यासाठी आपल्याला ट्रिक्स काय लावता येईल का त्याचा एक विचार करूया. बघूया मित्रांनो ट्रिक्स कशा पद्धतीने. आता दिलेली संख्या तुम्हाला ह्या पद्धतीने सॉल्व करायचं असेल तर नो प्रॉब्लेम. जर तुम्हाला ही पद्धत आवडेल तर आवडत असेल तर ही पण करू शकता. आता ट्रिक्स काय आहे, हा एक उदाहरण आहे. 12 अधिक 15 वजा 18 अधिक 10 बरोबर. सर्वप्रथम काय करायचं की ज्या संख्येच्या समोर धन आहेत त्या संख्या लिहून घेऊया. 12 अधिक 15 12 अधिक 15 त्यानंतर अधिक 10 बरोबर. या संख्येला कंसामध्ये टाकूया. जी संख्या वजा करायची हे वजा करून या ठिकाणी किती आहे 18 घेऊया. ओके इथपर्यंत क्लिअर. त्यानंतर आपण काय करायचं तिन्ही संख्येची बेरीज करूया. 12 अधिक 15 अधिक 10 किती झाले 37 बरोबर. 37 वजा 18 37 मधून 18 वजा केल्या असता आपल्याला 19 संख्या मिळते. बघा मित्रांनो या ठिकाणी संख्या कमी असल्यामुळे आपल्याला ह्या शॉर्टकटमध्ये बसलं. तरी ही संख्या खूप लांबलचक 10-11 आकडी जर असले आणि त्यामध्ये बेरीज आणि वजाबाकी करायचं असेल आणि या स्टेपनं जायचं असेल तर आपल्याला खूप वेळ जातो. तर त्यासाठी आपण ट्रिक्स पद्धतीने काय करायचं आहे की त्या संपूर्ण जेवढे बेरीज आहेत त्या बेरीज संख्या संपूर्ण एकत्र करायचं आणि त्याला ब्रॅकेटमध्ये टाकायचं आणि ज्या संख्या आपल्याला वजा करायच्या आहेत त्या वजा संख्या आपण दुसऱ्या कॉलममध्ये करून या दोन्ही संख्येतून वजा करून अशा प्रकारे आपण ट्रिक्सने गणित काही सेकंदामध्ये आपण सॉल्व्ह करू शकतो. तर चला पाहूया आपण उदाहरण क्रमांक 2. आता उदाहरण 2 पाहूया मित्रांनो. 25 वजा 27 अधिक 15 वजा 18 अशा प्रकारचे एक उदाहरण दिलेलं आहे. अशा प्रकारचं उदाहरण दिल्यानंतर सर्वप्रथम क्रिया पाहून घ्या. ऋण धन ऋण अशा प्रकारचे या ठिकाणी चिन्ह दिलेले आहेत. असा जेव्हा चिन्ह येतो तर आपल्या नियमानुसार कोणती क्रिया ही डावीकडूनच उजवीकडे करायची आहे बरोबर. बघा मित्रांनो तुम्हाला जर ही स्टेप पहिले स्पष्टीकरणासह जो स्पष्टीकरण दिलेलं आहे त्या गणिताचं त्या पद्धतीने जर केलं तर तुम्हाला खूप वेळ लागेल पण ट्रिक्सचा वापर केला तर तुम्ही शॉर्टकटमध्ये सॉल्व्ह करू शकता. आता शॉर्टकटमध्ये जर करायचं असेल तर कसं करावं लागेल, आपण जो ट्रिक्स वापर केली होती ती ट्रिक्स कसं करावं लागेल बघा. सर्वप्रथम अधिक 25 त्यानंतर अधिक 15 या ठिकाणी एका ब्रॅकेटमध्ये टाकूया. वजा या ठिकाणी 27. नियम इथे लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा वजाबाकी करतो त्यामध्ये दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये जे काही संख्या येत असतात त्या समोरील साईन हे सर्व हे बेरीज करायचे. या ठिकाणी वजा आहे बरोबर, या ठिकाणी वजा असल्यामुळे या ठिकाणी ब्रॅकेटच्या बाहेर वजा दिलं आणि त्यानंतर कंसामधील सर्व संख्यांच्या मध्ये बेरीजचं चिन्ह द्यायचं आहे. हा लक्षात घ्या नियम. वजा 27 अधिक 18 ओके, इथं वजा असल्यामुळे इथे अधिक घेतलं. बघूया आपण 25 अधिक 15 किती झाले. 25 अधिक 15 40 वजा 27 अधिक 18 किती झाले 45 ओके. या ठिकाणी नियम काय घ्यायचे, धन धन ऋण ऋण, परंतु ऋण करायचं आहे एवढं नक्की आहे, परंतु 40 संख्येतून 45 संख्या वजा करता येत नाही कारण ही संख्या लहान आहे. तर मोठ्या संख्येतून लहान संख्या आपल्याला वजा करून घेऊया. 45 वजा 40 आपल्याला मिळाली 5, या ठिकाणी लिहिले 5. आता महत्त्वाचा नियम आपण बेसिककडे जाऊया. ज्या संख्येच्या समोर मोठ्या संख्येच्या समोर जो चिन्ह असेल तो चिन्ह या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. या ठिकाणी मोठी संख्या 45 आहे आणि समोरची संख्या आहे वजा, त्यामुळे या ठिकाणी उत्तरच्या समोर वजा 5. अशा प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता. तर चला पाहूया आपण उदाहरण 3. तर चला मित्रांनो आपण उदाहरण 3 पाहूया. 21 अधिक 13 वजा 5 अधिक 15 अधिक 20 वजा 11 अशा प्रकारचं एक उदाहरण आहे. हा उदाहरण आपण पहिल्या स्पष्टीकरणासारखं गेलो तर आपल्याला काय करावं लागेल, ती पद्धत आणि ही पद्धत दोन्ही पण पद्धत आपण करून पाहूया. बघा या ठिकाणी बेरीज वजाबाकी बेरीज बेरीज वजाबाकी अशा प्रकारची क्रिया आहे, म्हणजेच आपल्याला डावीकडून उजवीकडेच करावं लागेल. बघा या ठिकाणी 21 अधिक 13 किती राहील 34 वजा
पांच अधिक पंद्रह अधिक वीस वजा अकरा ही एक स्टेप झाली। त्यानंतर परत अजून डावीकडूनच उजवीकडे करायचं आहे। चौतीस वजा पांच किती राहतील, चौतीस मधून जर पांच वजा केले असता एकोणतीस, एकोणतीस अधिक पंद्रह अधिक वीस वजा अकरा। परत तिसरी स्टेप, एकोणतीस अधिक पंद्रह चौवेचाळीस अधिक वीस वजा अकरा। परत चौवेचाळीस अधिक वीस चौसष्ट वजा अकरा। परत पाचवी स्टेप, चार मधून एक वजा केला तीन। बघा मित्रांनो, अशा प्रकारचं जेव्हा उदाहरण दिलं तर आपल्याला एवढ्या स्टेप फॉलोअप कराव्या लागतात, ते पण बेरीज आणि वजापैकीच्या या साध्या क्रिया करत असताना। आपण जर ट्रिक्स जे मागील आपण ट्रिक्स उपयोजनात आणलेलं होतं तर तीच ट्रिक्स या ठिकाणी उपयोगात आणून पाहूया। बघा या ठिकाणी काय सांगितलं होतं की सर्वप्रथम जेवढे अधिक आहेत ते अधिकचे एकत्र गोळा करू, हे अधिक बरोबर वजा, या ठिकाणी या कंसामधील सर्व संख्यांच्या समोर काय येईल अधिक, इथे वजा असेल तर इकडे अधिक पाच, इथे वजा अकरा आहेत तर अधिक अकरा, हे एकच नियम लक्षात ठेवायचा आहे। काय करूया आपण या सर्वांची बेरीज, दोन आणि तीन, तीन चार पाच सहा, एकोणसत्तर वजा पाच आणि अकरा सोळा, आणि त्यानंतर बघा मित्रांनो ह्या तीन स्टेपमध्ये आपण किती मोठ्यात मोठं जर बेरीज वजा बाकीचं उदाहरण असेल तर आपण सॉल्व्ह करू शकतो। तुम्हाला ही पद्धत वापर करू शकता आणि ही ट्रिक्स पद्धत पण तुम्ही वापर करू शकता। तर तुम्हाला जर ही ट्रिक्स आवडली असेल तर मित्रांनो माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, जेणेकरून मला प्रेरणा मिळेल आणि अशाच प्रकारे उदाहरण तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल। आणि तुम्हाला जर इच्छा असेल की या घटकावर तुम्हाला स्वाध्याय सोडायचा असेल तर या ठिकाणी मी एक उदाहरण देतो आणि उदाहरण तुम्ही सॉल्व्ह करून माझ्या यूट्यूब चॅनलच्या खाली कमेंटमध्ये त्याचं उत्तर तुम्ही पाठवू शकता। उदाहरण आहे एक सरावासाठी, सव्वीस वजा तीस वजा बारा अधिक सोळा वजा पाच बरोबर किती, या उदाहरणाचा सराव करा मित्रांनो आणि जे उत्तर आलेलं आहे ते कमेंट बॉक्समध्ये अवश्य टाका। थँक्यू। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।